मी जगताप प्रसाद देवीदास, महाराष्ट्राचा दमदार ऑनलाईन महावक्ता या स्पर्धेतल्या एका स्पर्धक या नात्याने तुमच्यासमोर मनोगत व्यक्त करत आहे. मित्रांनो, सध्या सारं जग कोरोनाच्या छत्रछायेखाली असताना प्रत्येक माणूस आपापल्या घरात लॉकडाऊनच्या माध्यमातून बंदिस्त झाला होता. माणसं घरात लॉकडाऊनमुळे बंदिस्त झाली तर चालतील, पण माणसांचे विचार बंदिस्त होता कामा नये या विचारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सध्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा या फार मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत. आणि त्याच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धांमध्ये आपल्या वेगळेपणामुळे एक वेगळंच नावलौकिक मिळवणारी स्पर्धा म्हणजेच दमदार महाराष्ट्राचा ऑनलाईन वक्ता या स्पर्धेचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. कारण आपण व्हिडिओ पाठवल्यानंतर तो व्हिडिओ किती योग्य आहे, त्या व्हिडिओत आशय किती चांगला आहे हे सर्व पडताळून पाहिल्यानंतरच तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्याचं काम आदरणीय राहुल पाटील सरांनी केलं. म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा व्हिडिओ त्यांनी लगेचच स्वीकारला नाही, ही गोष्ट पहिल्यांदा मला या ठिकाणी फार आवडलेली गोष्ट आहे. मुळात या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून गुगल फॉर्मवर व्हिडिओ कसा अपलोड करावा इथून सुरू झालेला माझ्यासारख्या स्पर्धकाचा प्रवास, तर लाईक्स कसे मिळवावेत, भाषणात नेमकं आपलं आशय काय असावा, आपण भाषण प्रभावी करण्यासाठी काय करायला हवं, या सगळ्या गोष्टींची माहिती ग्रुप व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून माझ्यासारख्या स्पर्धकाला सहज पोचवण्याचं काम राहुल पाटील सरांनी केलं. मग त्यासाठी त्यांनी वक्तृत्व क्षेत्रातील विविध तज्ज्ञांचं आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नावलौकिक मिळवलेल्या विविध स्पर्धकांचं मत त्यांनी माझ्यासारख्या स्पर्धकांपर्यंत पोचवलं आणि ते निश्चितच आमच्या भावी वाटचालीस आम्हाला प्रेरणादायी ठरणार आहे. शेवटी या स्पर्धेच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळालं, नवनवीन मित्रमैत्रिणी जोडता आली. या स्पर्धेच्या माध्यमातून राहुल पाटील सरांसारखे एक नवीन मार्गदर्शक माझ्यासारख्या सर्वसामान्य स्पर्धकाला मिळू शकले. अर्थात काय, या स्पर्धेमुळे माझ्यासारख्या कित्येक स्पर्धकांना बोलण्याचा श्वास मिळाला, बोलण्याचा आधार मिळाला. माझ्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांच्या पंखबळावर चैतन्याचा नवीन मंत्र कोरण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून झालं आहे. शेवटी निकाल काहीही लागो, तो निकाल आपल्या गुणवत्तेवरच लागणार आहे. आपण या स्पर्धेत सहभागी झालो, या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवरूपी पारितोषिक पहिलेच मिळालं आहे, म्हणून निकालाची अपेक्षा मी अजिबात करणार नाही. एक कवी फार सुंदर शब्दात सांगतो, तेरी किस्मत में जो लिखा है तुझसे कोई ले नहीं सकता, अगर रहमत हो उसकी तुझ पर तो वो भी तुझे मिल जाएगा जो तेरा कभी हो नाही सकता. आपल्या वेगळेपणामुळे महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेल्या या महाराष्ट्राच्या ऑनलाईन दमदार महावक्त्या या स्पर्धेने आत्तापर्यंत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे आणि ते भविष्यातसुद्धा करतील. आणि यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी जोडलेले राहू. एवढाच आशावाद, मनपूर्वक धन्यवाद.